अनंत प्या आनंदी रहा। देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्हने ऐतिहासिक पाऊल टाकल्यात आणि जगातल्या पहिल्या मालवणी बुलेटिनचा ग्रँड लॉन्चिंग झाला। या मालवणी बुलेटिनचा प्रसारण होताच काही तासातच महाचॅनलवर कौतुकाचा वर्षाव झालो। थेट अमेरिकेतसून मालवणी बुलेटिनचा कौतुक करणारे प्रतिक्रिया आलेले। जगातल्या दर्शकांच्या या कौतुकान आणि पाठबळासाठी टीम कोकणसात लाईव्हने सगळ्यांचे आभार मानले। आमचे जगभरातले कोकणवासी ज्याची आतुरतेने वाट बघी होते त्या महाचॅनलच्या मालवणी बुलेटिनचा आज शुभारंभ झाला। देवदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आज महाचॅनलने अजून एक ऐतिहासिक पाऊल टाकलाय। सकाळपासूनच कोकणवासियांचा या मालवणी बुलेटिनात भरभरून प्रतिसाद मिळालो। आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि केबल टीव्ही चॅनलवर ह्या बुलेटिन बघूक गावतला। आता दर रविवारी आमच्या जगभरातल्या कोकणवासियांका ह्या खास मालवणी बुलेटिन बघूक गावतला। कोकणात पहिल्यांदाच डिजिटल मीडियात क्रांती करणाऱ्या महाचॅनल कडसून सतत जगभरातल्या दर्शकांची मालवणी बुलेटिनची मागणी होय होती। आतापर्यंत कितीतरी ऐतिहासिक उपक्रम यशस्वी केल्यानंतर मालवणी बुलेटिन हे आमच्या टीमसाठी आव्हानात्मक पाऊल होता। मात्र त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून या मालवणी बुलेटिनचा प्रारंभ आज झालो। देवदिवाळीच्या शुभ मुहूर्तात ह्या बुलेटिन सकाळीच आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचला। या मालवणी बुलेटिनचा प्रसारण होताच अगदी काहीच तासातच महाचॅनलवर कौतुकाचा वर्षाव झाला। थेट अमेरिकेतसून मालवणी बुलेटिनचा कौतुक करणारे प्रतिक्रिया आले तर काहींनी मेसेज करून प्रतिक्रिया दिल्या। बघूया काही निवडक प्रतिक्रिया। नमस्कार, मी कृष्णा राऊत, मी अत्सल मालवणी असे। आजपर्यंत टीव्ही किंवा यूट्यूबवर वेगवेगळ्या भाषेतून बातम्या सांगले जाईल। मूक बधिरांचे सुद्धा बातमी आम्ही बघली, पण आमच्या मालवणी भाषेत मात्र कोणी आजपर्यंत बातमी देऊ नाही। आज यूट्यूब ढवळता ढवळता यूट्यूबवर कोकण सातचे मालवणी बातमी ऐकाक गावली। ह्या मालवणी बातम्या बघल्यानंतर आमका तमाम मालवणी भाषिकांका आमचं ऊर अगदी भरान इलो। ह्या कोकण सात लाईव्हने ह्यो जो काय मालवणी बुलेटिन म्हणा मालवणीतनं बातम्या सांगूचो कार्यक्रम सुरू केलो हा त्याका आमच्याकडनं लाख लाख शुभेच्छा। कोकण सात लाईव्ह कोकणचं महाचॅनल आज आपल्यासाठी मालवणी भाषेतनं बातम्यांचं एक साथ घेऊन येतात। त्याच्यासाठी विर्बल प्रॉपर्टीच्या वतीने मी दिनेश कुंभार एका शुभेच्छा देते। मालवणी भाषा साता समुद्र पलीकडे गेली एक रत्नांची खाण असा आणि या खाणीतून एक वेगवेगळे जे काही आपल्या समोर नररत्न समोर येते कवी असतील दर्पणकार असतील पत्रकार असतील आणि यांनी एक भाषेक आपल्या एक वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण एक वलय दिलेली आणि त्याची उभारी केली आणि या मालवणी भाषेचे वेगवेगळे जे उपक्रम असतील मग भजनं असतील आपले दशावतार असतात त्यांना एक व्यासपीठ देण्याचा जगापर्यंत पोहोचवण्याचं काम या कोकणसात लाईव्ह केलंय आणि आज ही भाषा बातमीच्या माध्यमातून जे घडामोडी आहे घडतले ते जगासमोर आणण्याचं काम आज कोकणसात लाईव्ह करतात। नक्कीच याच्यासाठी आमचे शुभेच्छा असत आणि यातून इतकी उत्तरोत्तर प्रगती हो या बातमीपत्र असाच वर्षानुवर्ष काळानुरूप बदलत आपल्या समोर नित्य नियमन आदर हो। कोकणवासियांनी मोठ्या उत्साहात या बुलेटिनचा स्वागत केला। आता दर रविवारी कोकणवासियांच्या भेटी ह्या खास मालवणी बुलेटिन येत आला।